सगळं माहिती. मी तानाजीशी लग्न करायला तयार आहे. अगं काय बोलतेस काय तू पोरं? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही नुसतं बघत काय बसले? बोला काहीतरी तिला. बाबा त्यांनी मला हे काम सोपवलंय आणि मला ते पूर्ण करायचंय. बाबा काय बोलतेस तू? मला बोलू दे आई. बाबा तुमच्या सुखासाठी गावाच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला. मला तानाजीशी लग्न करावं लागेल बाबा. त्यांनी माझ्यासाठी अख्ख्या गावाला वेठीस धरलं आणि मी त्याच्याशी लग्न नाही केलं ना तर तो संपूर्ण गावाला देशोधडीला लावेल आणि ह्याचे जबाबदार तुम्ही असाल. आणि माझ्या आई बाबांना कुणीही काही बोललं मला नाही आवडणार बाबा. अगं पण एवढा मोठा निर्णय घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? तुमच्यावरच्या मायेने, या गावावरच्या प्रेमाने. बाबा ह्याच गावात माझा जन्म झाला. मी लहानाची मोठी झाली, मी इथेच खेळले. ह्या मातीशी माझं तेच नातं जे तुमच्याशी आहे बाबा. अगं मूर्ख आहेस का तू? स्वार्थीपणापेक्षा मूर्खपणा कधीही बरा. भाऊ म्हणा, माझ्या घराला वाचवा बाबा, गावाला वाचवा बाबा. बाबा माझ्या घराला वाचवा बाबा. कस कस करते तू बाळक? बाबा भो म्हणा बाबा, वाचवा गावाला. तुझं बोलून आता म्या काय बोलतो ते ऐक. आपला गाव बर्बाद झालं तर चालल, म्या माझं कुटुंब नेस्त नाबूद झालं तरी बी चालल, पर जोवर म्या चित्त आहे तोवर हे लग्न होऊ देणार नाही. कारण ही लढाई तुझ्यासाठी आहे, तुझी नाही, माझी आहे. आणि ती याच लढणार. आई तुला आठवत का ग, बाबाच्या कडून गोष्ट ऐकल्याशिवाय मला रात्री झोपच नाही यायची आणि मग ते रोज नवीन गोष्ट ऐकायची. खूप गोष्टी ऐकल्या मी पण एक गोष्ट आयुष्यभर माझ्या लक्षात राहिली. बाबा बाबा मला गोष्ट सांगा ना. सांगणार पिल्ल्या, आधी पाठण चेपून दे. नाही पहिला गोष्ट सांगा. नाही आधी नीट चेपून दे. नाही पहिले एक गोष्ट. आमची लेख थोडीच ऐकणार आहे आमचं. बर कोणची गोष्ट सांगू पिल्ल्या? त्या म्हातारीची आणि टुनुक टुनुक भोपळ्याची. तर टुनुक टुनुक भोपळ्याची लई वेळा सांगितली ना. आज नवीन गोष्ट सांगतो, बघू आमचं पिल्लू काय शिकतं तर. ऐकणार का? खरंच? मग उत्तर खाली. हळू 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 सुले पडशील बस. माठण दाबून दिले माझ्या पिल्ल्याने. हा गोष्ट सांगू. सांगा. गोष्टीचं नाव काय माहित? शिव आणि उंदराची धमाल. चालेल पण भयानक नाही ना? नाही भयानक नाहीये. आणि जगामंदी पिल्ल्या प्राणी कधी जनावर भयानक नसते. ती लय पेरमळ असते. ते आपलं भुबू आहे ना, भुबू कुत्रा,
तो कसा बघ, तू त्याच्यावर प्रेम केलं तो बी तुझ्यासाठी करतो का नाही प्रेम? हा तसंच. तर एकदा काय होत, एक मोठा शिव असा आवाज करायचा, जंगलात फिरायचा. तो आला की समजे प्राणी घाबरायचे. जंगलचा राजा आहे ना, व्यो लांब 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 केस त्याचे. जंगलात आराम शिर फिरायचा, कुठं जायचं नाही काय नाही बरं. त्याला बी माणसावनी भूक लागती का नाही? भूक लागली की जायचं जंगलात, पकडायचं प्राणी को खायचं. पण आळशी होता शिव, कधी कधी जायचा बी नाही, नुसतं घरामध्ये असा करून लोळत पडायचं. शाळेत पण नाही जायचं? नाही ना. त्याचे गुरुजी होते ना, हे मास्तर बी एकदम चिडायचे, समजे त्याला घाबरायचे. एकदम होता इकडं तिकडं बघायचा, सगळे घाबरायचे, आडदांड होता तो. एकदा काय झालं, एकदा असा जंगलामध्ये फिरत असताना एक छोटूसा उंदीर त्याच्यामध्ये आला. उंदीर माहिती ना, उंदीर आपल्या बिळ्यात आहे बघ, उंदीर मोठ्या मोठ्या मिशेवाला तू बघते ना त्याला, उंदीर त्याच्यामध्ये आला. तो जंगलचा राजा त्याच्यामध्ये आल्यावर तो चिडला, ओरडला उंदराला, ये माझ्या मंदी नाही यायचं, बाजूला खाऊन टाकीन. आता उंदीर बी मस्तीवाला होता, उंदरानं बघितलं एकदा शिंव जंगलामध्ये असं बसला होता, तो उंदीर त्याच्या पाठीजून टुडक कशाम बसला बसला आणि त्याच्या कोड्या काढायला लागला. आता शिंवाला वळता येईना, कधी असा वळतोय कधी असा वळतोय कधी असा पकडायला जातो, पण उंदीर काय गाव ना. शिंव चिडला, उंदीर काय करायचा, तो उंदीर मामा जायचा, कधी अशी गुदगुली करायचा, कधी असं करायचं, कधी असं करायचं, कशा कशा असते तू. पण तू हसायचा नाही शिंव, चिडायचा. माझी चेष्टा करतो जंगलच्या राजाची, मी एक दिवशी बघतो. एक दिवशी करताना शिवाने असंच त्याला पकडलं, पकडल्याने आणला, बोल र आता काय करशिला. घाबरला तो एवढासा उंदीर, एवढा मोठा जंगलचा राजा. तो म्हणला, नाही ना मला सोडा, मी काय केलेलं नाही, मी मस्करी करत होतो, मस्ती करत होतो. तो म्हटला, जंगलच्या राजाची मस्ती करतोय. तो म्हटला, होय काय करतो माहितीये का, तो उंदीर म्हणतो की आता येत ना सोडवायचं असेल तर काय तरी डोकं चालवलं पाहिजे. लागतो उंदीर अडाया, म्हणतो, दादा दादा तुम्ही मोठे आहेस ना, मग या छोट्या प्राण्यावर दया करा की मला सोडून द्या. तो म्हणतो, तुला काय सोडून देऊ, तुम्ही तो बघा आज तुम्ही मला जर सोडलं तर एक दिस म्या तुमच्या कामी येईल. आता शिव मोठमोठं हसायला लागतो, अरे तू म्हटला चिटुकला एवढूसा उंदीर, तू काय माझ्या कामी येणार जंगलच्या राजाच्या. तो म्हणतो, बघा तुम्ही एक संधी द्या मला. तो जंगलचा राजा म्हणतो, चल हे एवढे एवढे सवून देईल, याला मारून काय मिळणार आहे, आपलं तर काय पोट भरणार नाही, तो देतो सोडून. म्हणतो, जा तू इसरून बी जातो. तो काही दिवस जातात. एक दिवस शहरातला मोठ्या मिशेवाला शिकारी काका येतो, यो मोठी बंदूक घेऊन त्याला शिकार करायची असते. मग तो आता शिवाला कसं पकडायचं, मग मोठं जाळं टाकतो त्याच्या अंगावर. जाळं टाकल्या शिव आता टाकतो, इकडून बाहेर पडायला जातो, तिकडून बाहेर पडायला जातो, जाताच येईना त्याला. शिंव बी घाबरतो, करायचं काय, तो बंदुकीन गोळी मारणार आणि मला खलास करणार. तेवढ्यामध्ये तो उंदीर मागणं येतो आणि म्हणतो, शिव दादा शिव दादा, तू घाबरून बघतो कोण आहे, तो छोटूचा उंदीर. म्हणतो, काय रे? म्हणतो, तुम्हाला त्या शिकारी दादानी त्या जाळीमध्ये टाकले ना व, हा म्या आहे ना, म्या सोडी येतो. शिव म्हणतो, हे छोटूसा कसा काय मला सोडवणार, कसा रे सोडवणार. तो म्हणतो, गंमत बघा, तो उंदीर मामा ती जाळी असते ना ती कुरतडायला लागतो, कुरतडून 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 मोठं भगदाड पाडतोया. आणि शिव दादाला म्हणतो, ये दादा ये, घाल तुझे डोकं. शिव दादा मी हळू डोकं घालतोय, सांग बारीक करतोय, हळू 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 करत शिव बाहेर येतो, बाहेर येतो, दोघं मिळून पळतात. पुढे जाऊन शिव दादा म्हणतो, अरे बाबा माझ्या कामी आला रे एवढा एवढा असा जीव, तू कीर्ती केवढी महान, म्हणजे यातनं काय शिकाय मिळालं पिल्ले तुला, मदत करायची. हा मनात काय बी आशा ठेवायची नाही, फक्त दुसऱ्याला मदत करायची. म्हणले की ही गोष्ट सांगायचं कारण काय माहितीये का, यातनं सार काय काढायचा, परोपकार योच खरा धर्म, कायम दुसऱ्याची मदत करायची. परोपकार योच खरा धर्म, परोपकार धर्म योच खरा धर्म. हाय सुले,
या पुढे या गावासाठी मी काय बी करणार नाही. स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या पोरीचा सौदा करतात होय माझ्या लेकीचा. अरे मरू दे त्यासनी. हो बाबा असं काय बोलताय. त्यांचं पण नाईलाज आहे. त्यांना पण आपल्या पोऱ्या बाळांत जगवायचं. त्यांची काय चूक आहे वय की. म्हणून काय माझ्या पोरीला ऐकायला निघाले वय. यो गाव माझा नाही ही माणसं माझी नाही. कारण पुरी आता तूच त्यांची राहिली नाहीस. स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या पोरीला ऐकायला निघाले वय. आता समजे विसरले वय की तू त्यांची लेख आहेस. ते काय बोलतात बाबा. तुम्ही विसरलात का. तुम्ही विसरलात आई जेव्हा दवाखान्यात होती तेव्हा गावानेच माझा सांभाळ केला ना. सुमित्रा काकूंनी मला जेवायला घातलं आठवतो तुम्हाला. वासंती काकूंनी माझे केवढे लाड केले होते. खाऊ खेळणी काय नाही दिलं त्यांनी मला. आठवतं गौरी चायनी माझा अभ्यास घेतला होता. आईची काळजी घेतली होती. प्रेमाच्या बाबांनी मला कांद्यावर बसून जत्रा दाखवली होती. तेव्हा केवढे खुश होता तुम्ही. सगळं विसरले बाबा आई. सगळं विसरले. आता आता अचानक गापरक झालं ना तुम्हाला. तरी बी स्वतःच्या हाताने मी तुला चितेत नाही ढकलू शकत पोरी. बाबा तुम्ही ज्याला चिता म्हणता ना ती चिता अख्ख्या गावाला प्रकाश देईल. आपल्या गावाने खूप केलंय आपल्यासाठी. आता आपली पाळी आहे. मला तानाजी बरोबर लग्न करायची परवानगी द्या बाबा. बाबा आपली गोष्ट आठवा. परोपकार हाच खरा धर्म आहे. अगं असं कसं बोलतेस तू मला. अगं कुठची आई बाप आपल्या पोटच्या गोळ्याला असं नरकात ढकलायला तयार होते. नाही नाही बाळा हसलं पाप आमच्या हातनं नाही होणार. नाही होणार. हे लगीन नाही होणार. या तानाजीशी म्या माझ्या पुरीच लगीन लावून देणार नाही. यो माझा निर्णय आहे. म्या निर्णय घेतलाय. आपण हे गाव सोडून जायचं. कुठं दुसरीकडे कुठं बी. आणि मग तिकडे जगायचं कसं. कसं म्हणजे काय बी करू. मोल मजुरी करू. काबड कष्ट करू. बसू हे हात आहेत ना. हे अजून बी धड आहेत. कुठं बी कुदळ मारली तर आज बी पाणी काढू शकतोय. धमक आहे आपल्यामध्ये. अशा ठिकाणी जाऊन राहू जिथं आपल्याला कोणी बी ओळखत नाही. वेळ पडली ना तर नाव बदलून राहू. नवीन आयुष्य सुरू करू आपण. आणि मग तिकडे असं दुसरा तानाजी भेटला. अहो आपली पोर सुंदर आहे. किती दिवस तिला जगापासून झाकून ठेवायचं. वसू आपली पोर नक्षत्रवाणी देखणी आहे म्हणून आपल्याला अभिमान होता ना. आज हे सौंदर्य आपल्यासाठी शाप झालंय. फक्त आपल्यासाठी नाही सगळ्या गावासाठी मी शाप ठेवली आहे. गावातून जाते कायमची. ती सगळ्यावरचं संकट सरळ आपल्यावरचं तर त्या गावावरचं सुद्धा मीच जाते. नाही सुले काय बी झालं तरी आपण आजच्या जे गाव सोडायचं.
आजच्याच म्हणजे आजच्याच. दत्तात्रय, तुला हे गाव सोडून जाता येणार नाही. काय करू, माझ्या पोरीला तुमच्या गळ्यात बांधू आणि तिला फासावर चढवू? अरे माझी तर पहिल्यापासून इच्छा होती की तुझी पोरगी श्रीमंताच्या घरी नांदावी, सोन्याच्या बोल्यावर चढा. पण आता तुझीच इच्छा नाही झाला, मी तरी काय करू? तुझी ती जमीन, तिला तू आपली आई मान. तिला विकली गेलेली तुला पाहिजे, ठीक आहे, जशी तुझी इच्छा त्याप्रमाणे मी कार्यक्रम पण आखला. आणि हा दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुझी जमीन इकली जात नाही तोपर्यंत गाव तू सोडून जाऊ शकत नाही. तुम्हाला माझी जमीन इकायची होती, म्या दिली. आता अजून काय पाहिजे तुम्हासनी? आणि अजून एक लक्षात ठेवा, म्या दरिद्री झालो तरी बी चालल, काय फरक पडत नाही. लेक आहे ना माझी, माझी लक्ष्मी आहे आणि ती माझ्या संगती आहे. तानाजीराव, माझ दारिद्र्य इकत घ्यायचं असेल ना तर त्याला पैक नाही, जिगर लागती है. जा इका जा जमीन. आला. अरे मी ढिगी किन, पण तुझी जमीन इकून झाल्यावर माझं कर्ज फिटलं गेलं पाहिजे ना. है? जोपर्यंत तुझी जमीन इकत घ्यायला माणसं इथं येत नाही तोपर्यंत तू हे गाव सोडून जाऊ शकत नाही. आणि तसं जायचं तर तू प्रयत्न केला तर मी पोलिसात तुझी कंप्लेंट करतो. पोलीस तू काय बरोबर करणार एक ना? अगदी बरोबर सर. येणार आहेत ती माणसं. आता येळ काय सांगून येते काय? बरोबर ना रे? येळ तर आली आहे मालक, पर कोणाची ते काय कळत नाही. तानाजी, हाताच्या 5 बोटांनी वेगवेगळा विचार केला होता, पण आता त्याच बोटांनी एकत्र येण्याचा विचार केला आहे. ए टाळक फिरलंय का तुझं? वय फिरलं होत, पण आता आलं जाग्यावर. आम्ही समद्यांनी मिळून दत्तू भाऊच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. अरे मूर्ख आहे का तुम्ही? डोकं फिरलं का तुमचं? तानाजी, अशा प्रसंगात कुणाचं दुःख कमी करता येणार नसतं, पण ते वाढणार नाही अशी काळजी करणं मूर्खपणाचं असेल तर आज हे समद गाव येड आहे. आपुलकीच्या येडापाई झपाटलंय म्हणकी आम्हाला मूर्ख, पण या समद गाववाल्यांना आज शहाणपण सुचलंय. तुला समद गावाच्या जमिनी इकायच्या होत्या ना, इकून टाक. पण एक ध्यानात ठेव, गावातल्या समद्या जमिनी लिलावत काढतो की नाही बघा तुम्ही. आता होणाऱ्या समद्या परिणामांना तोंड द्यायची तयारी आहे आमची. आया बहिणी रस्त्यावर काढून विकायची परिस्थिती नाही आली आमची अजून. आणि आलीच ना तशी वेळ तर रस्त्यावर बसून भीक मागू, पण आबरूचा वाटावर येऊ देणार नाही. काय करायचं ते करून घ्यायचं.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत राहा.